उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दत्ता गुरडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधलं जात आहे. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. अजित पवार गटातील नेते दत्ता गुरडे हे आपल्या कार्यकर्त्यांसह सध्या ठाकरे गटामध्ये प्रवेश करतात आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांना शिवबंधन सध्या बांधलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा सध्या पार पडतो. दत्ता गुरडे हे मूळ शिवसेनेचेच, अर्थात त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आज त्यांची घरवापसी होताना आपण पाहतोय. तर दत्ता गुरडे यांचा परिचय आपण जर पाहायचा झाला तर पैठण तालुक्यातील अजित पवार गटाचे नेते अशी त्यांची ओळख राहिली आहे. 2006 पैठण नगर परिषदेमध्ये त्यांनी सेनेचे उपनगराध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे. 2014 ते 2017 पैठणचं नगराध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलं आहे. मंत्री संदीपान भुमरे यांच्या विरोधामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यात आलं ते चांगले चर्चेत आले होते. आणि आता दत्ता गोरडे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत घरवापसी करताना पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ते आता शिवसेनेमध्ये अर्थात ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्यांना शिवबंधन बांधलं आहे.